अमित साहेबांनी असं सांगितलं की तुम्ही निश्चिंत रहा, आमची सगळी मंडळी आम्ही स्वतः ताकदीनं तुमच्या मागे उभे राहणार आहोत. आणि त्यामुळे आम्हालाही आज एक अधिक आत्मविश्वास आमचा वाढला, आमचा विजय अधिक सोपा झाला. कारण स्वतः राज साहेबांना मानणारा एक मोठा वर्ग या शहरामध्ये आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची एक संघटनात्मक वेगळी ताकद गेल्या अनेक वर्षापासूनची पुण्यामध्ये आहे. आणि ही संघटनात्मक ताकद ही मनोमिलनच्या माध्यमातून आता सगळे आम्ही एकत्र काम करणार. मला असं वाटतं की निश्चितपणे या विजयाचा मोठ्या विजयामध्ये रूपांतर आता झाल्याशिवाय राहणार नाही. अमित साहेबांनी काही चर्चा आमची झाली आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे त्यांनी काही गोष्टी सांगितल्यात. निवडणुकीची रणनीती काय असावी या संदर्भातही आमचं बोलणं झालं. आणि मी त्यांना शब्द दिला आहे, विश्वास दिला आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिवसेना, आरपीआय आणि भारतीय जनता पार्टी हे अगदी एका दिशेनं एका दिलानं सगळे आम्ही काम करू आणि निश्चितपणे तुम्हाला अपेक्षित असा विजय या ठिकाणी आम्ही मिळवू.